Hello my dear students, welcome to this video. First of all, I welcome to all the students, those who are learning in this academic year in 2021 and 2022. Today in this video we are going to learn the pattern writing for English letters. Let's see. Pattern writing, standing lines, how to write the standing lines. Standing lines कशा लिहायच्या असतात ते बघा. Standing lines म्हणजे उभ्या रेषा की ज्या आपल्याला इंग्लिश अल्फाबेट्स लिहिण्यासाठी मदत करतात, कॅपिटल लेटर्स लिहिण्यासाठी. त्यानंतर स्लीपिंग लाईन्स आहेत की ज्या आपण वहीतील चारेकी रेषांना समांतर अशा आडव्या पद्धतीने काढतो. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्लॅन्टिंग लाईन्स. स्लॅन्टिंग लाईन्स ही राईट टू लेफ्ट खालच्या बाजूला येते आणि लेफ्ट टू राईट या पद्धतीनं असं आपण करतो. त्यानंतर चौथा प्रकार तो आहे तो म्हणजे कर्व्स. अक्षरांमध्ये जसे बी आहे, सी आहे, डी आहे, या अक्षरामध्ये जो अर्धवर्तुळ आपण काढतो तो अर्धवर्तुळ म्हणजेच कर्व. तो कशा पद्धतीने आहे बघा, लेफ्ट साईडला कर्व आहे, राईट साईडला कर्व आहे, खालील बाजूला आहे, त्यानंतर वरच्या बाजूला कर्व. म्हणजे असं जर आपण प्रॅक्टिस केलं तर पॅटर्न रायटिंगमध्ये आपल्याला अल्फाबेट्स लिहिण्यासाठी चांगल्या पद्धतीची तयारी होते. आता याच्यानंतर आपण कॅपिटल लेटर्स पाहणार आहोत. हाऊ टू राईट कॅपिटल लेटर्स. कॅपिटल लेटर्स म्हणजे मोठी लिपी. आता याच्यामध्ये इथं ए बी सी आणि झेड पर्यंत तुम्हाला हे अक्षर मी इथं काढून दाखवलेली आहेत. आणि प्रत्येक अक्षर हे चार रेघीमध्ये काढत असताना कशा पद्धतीने काढायचं ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आता कॅपिटल लेटर्स बघा, पहिल्या तीन रेषांमध्ये कॅपिटल लेटर्स नेहमी काढली जातात. आता ए काढत असताना पहिल्यांदा ही डाव्या बाजूला रेष, त्यानंतर उजव्या बाजूची आणि त्याच्यानंतर मग मधली आडवी रेष. अशा पद्धतीनं इथं अक्षरांमध्ये प्रत्येक अक्षराजवळ एरो करून दाखवलेला आहे की पहिल्यांदा कोणती रेष काढायची आणि नंतर मग कशी काढायची आहे ती. तर चार रेघी अक्षरांमध्ये कशा पद्धतीनं ही कॅपिटल लेटर्स, चारेघी ओळींमध्ये कशा पद्धतीनं कॅपिटल लेटर्स काढायचे आहेत ते या ठिकाणी मी इथं तुम्हाला या चारेघी वहीच्या पानावर काढून दाखवलेले आहेत. ए पासून झेड पर्यंत त्या पद्धतीनं तुम्ही ते अक्षर काढायला शिका. या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल लेटर्स पण शिकणार आहोत. स्मॉल लेटर्समध्ये आपण चारेघी ओळींमध्ये ज्या चार रेषा दिलेल्या आहेत त्यातील दुसरी आणि तिसरी ह्या दोन ओळींमध्ये मुख्यत्वे करून हे स्मॉल लेटर्स काढले जातात. बघा, ए बी सी डी ई एफ जी अशा पद्धतीनं या सर्व लेटर्सना तुम्ही या फोर लाईन्समध्ये काढायचे झेड पर्यंत आणि याचा सराव करायचा आहे. आता जे नंबर्स आहेत बघा, वन टू थ्री या पद्धतीनं हे सगळे नंबर्स करायचे आहेत. फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि टेन या पद्धतीनं हे नंबर्स काढण्याचा सराव करायचा आहे.